कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार साहेब हे आज रोजी श्रेय घेण्याच्या मागे लागले आहेत आणि निवडणूक जवळ आल्यामुळे जनतेला फसवण्याच्या मार्गावर लागले आहेत. नगर करमाळा रस्ता आमचे दैवत राम शिंदे साहेब व खासदार सुजाता विखे पाटील यांनी मंजूर करून आणला. 18 महिन्यात तो पूर्ण केला. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या होत्या त्यांना 1 करोड रुपये दिले. एका सुद्धा शेतकऱ्याला कोणा नाराज केला नाही. काही गावांनी वळण रस्ता केला आणि हे रोहित पवार साहेब काय म्हणतात, या रस्त्याला मी 22 कोटी रुपये मंजूर करून आणले. एवढं लबाड, एवढं खोटं परमेश्वर तरी माफ करीन का, एवढं खोटं बोलू नका. सगळ्यांना माहिती आहे रस्ता कुणी केला, मंजूर कुणी आणला, कुणी केला. कर्जतला वारंवार पंचायत समितीमध्ये तहसीलमध्ये कुणी मीटिंग घेतल्या, शेतकरीचे कुणी बोलून घेतले हे सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही निष्कारण पेपरला बातम्या देऊन जनतेला फुलवायचं काम करीत आहे. आता एक सुद्धा जनता बोलणार नाही. तसेच श्रीगोंदा आढळगाव जामखेड रस्ता ते सुद्धा आमच्या नेत्यांनी करून मंजूर करून आणला, पूर्ण केला. ते सुद्धा तुम्हीच आम्ही करून आणला असं तुम्ही लोकांना फसवीत आहेत. कुंबळी कर्जत रस्ता आमच्या रामचंद्रांनी मंजूर करून आणला होता, ते सुद्धा तुम्ही बंद पाडला. तो परत रामचंद्र साहेबांनी पूर्ण केला. रामचंद्र साहेबांनी तुकाई चारी मंजूर करून आणली, चालू होती, ती सुद्धा तुम्ही बंद पाडली. तुम्ही काम करीत नाहीत पण चालू कामं बंद पडतात. आमच्या नेत्यांनी कामं केले ह्याच्यावर तुम्ही श्रेय घेतात, हे असं योग्य नाही असं मला वाटतं. पण आणि आमच्या नेत्यांचे पाण्याचे टँकर गरज आमच्या चालू आहेत, त्याचा फोटो काढून त्याच्याजवळ नाव आहे त्याचे फोटो काढून तुमच्या बातमीमध्ये लावतात, हे तुम्हाला तरी पसंत आहे का? या इतक्या लबाड्या आणि इतकं जाहीरबाजी करू नका. आमदार रोहित पवार साहेब तुम्ही फक्त टपून असतात, कोणतं काम मंजूर आहे, कोणतं काम कधी होणार आहे. लगेच मुंबईला जाणार, दिल्लीला जाणार, गडकरी साहेबांवर फोटो काढणार किंवा आमच्या नेत्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्यावर फोटो काढणार, एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री यांच्यावर फोटो काढणार आणि लगेच बातमी लावणार हे काम मी मंजूर करून आणलं. आणि तुमचं तर काहीच नसतं, ती काम आधीच मंजूर असतं, तुम्ही फक्त टपून असतात फोटो काढण्यासाठी. आता हे जनतेला फसवायचं बंद करा. आणि तुमचं आता फक्त एकच राहिलंय, ही म्या केलं म्हणजे आता म्या बोलून दाखवायला की नाही, तुमचं तेवढंच राहिलंय. ही म्या केलं एवढंच राहिलंय, बाकीचं सगळं तुम्ही श्रेय लाटीत आहात. आणि तुमचं काम चालू आहे ना, त्याच्यापेक्षा मी जनतेची जास्त कामं करतो. शेतकऱ्याच्या कुणी फोन करायचं, बांधव जातो, पोलीस स्टेशनला जातो, तहसीलमध्ये जातो, पंचायत समिती जातो, सरकारी दवाखान्यात जातो, नगरपंचायतला जातो, तलाठी ऑफिसला जातो. फक्त मला शेतकऱ्यांनी फोन करा आणि लगेच त्यांची डीपी देतो, सगळी काम करून देतो. आणि तुम्हाला का शेतकऱ्याचा फोन आला तर आम्हाला डीपी पाहिजे आमची लाड गेली, तुम्ही म्हणता मी काय वायर म्हणाय का? हो, तुम्हाला लोकांनी निवडून दिले, तुम्ही म्हणजे शेतकऱ्याला उलट बोलता, मी काय वायर म्हणाय का? असं जमणार नाही. आता तुम्ही इथून पुढे तरी फोटो काढण्यास श्रेयवाद घेण्यास तुम्ही हुशार व्हा. जनता हुशार झाली तसं तुम्ही हुशार व्हा. तुम्हाला काहीच नाही कळल्यामुळे तुम्हाला आज तुमचे पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी तुम्हाला सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये येऊ लागले आहेत. कालच एक जामखेडचा एका गावातला तुमच्या पक्षाचा भूतप्रमुख आमच्या पक्षामध्ये काहीतरी प्रवेश केला आहे, इथून माग भरले गेले आहेत. अजून बघा, ही विधानसभेची निवडणूक लागेपर्यंत तुमचा पक्ष 100% मोकळा करणार. त्याचे कारण तुमच्या पदाधिकाऱ्यांचे लोकांना एवढा त्रास आहे, त्यांनी जनतेला सळोखेपळ करून सोडलं आहे. आता याच्यामध्ये मी नाव कुणाचं घेणार नाही, पण सगळ्यांना माहीत आहे किती लोकांना त्रास आहे. आणतोय मला त्रास द्या, मी सहन करतो, पण ही गरीब जनता सहन करणार नाही. आता ह्यात तुम्हाला गेल्या निवडणूक 4 तारखेला तुम्हाला कळेल काय होतंय ती, फक्त घरात बसू नका. आणि येत्या विधानसभेच्या वेळेस सुद्धा तुम्हाला कळेल तुमच्या पक्षात एक सुद्धा माणूस राहणार नाही असं मी तुम्हाला सांगतो. आणि परत सांगतो,
श्रेय घेण्याच्या बांधकडे तुम्ही पडू नका. आणि पत्रकारांनी सुद्धा, पत्रकार विषय घेत नाही मी, तुम्हाला परत सांगतो की अशा श्रेयवादाच्या बांधकडे पडू नका. तुम्ही तुमचं काम मंजूर करून आणा आणि त्याच्या तुम्ही फोटो काढा. हे काम आणलं पण तुम्हाला फोटो काढायची पळ येणारच नाही, तुमचं काय कामच नाही. वर सरकार आमचं, खाली सरकार आमचं, मग तुम्ही म्हणता आम्हीच आणलं, म्हणजे आम्ही काय करतो मग? आम्ही काय धाडे करत का हजमत करतो? आम्ही काय राहतो? तुमच्याबरोबर हसाव करणार हेच मला कळाला. तुमची रोज बातमी आम्ही हे काम आणलं, आम्ही ते काम आणलं, काय चाललंय राव? इतकं लबाड एवढं खोट लोकांना पोचू नका, पोचू नका. आता कुणी फसणार नाही, तुम्ही फक्त लोकांना फसूचे प्रयत्न करू नका. तुम्ही शेर व्हा. आता येड्या कापडासारखे ते पहिले दिवस गेलं, लोकांना चकली देऊ, प्याड पुरी भाजी देवाला इकडे फिरव तिकडे फिरव, तुमचं मसाला दाखवली, मासं दाखवलं, तुमचं काय वांगी दाखवली, अजून काय दाखवलं, ह्याच्यावर जनता ते फसली. आता कुणी फसणार नाही, त्याच्यामुळे आता फुटू काढायच्या बांधकडेच पडू नका. असं मी तुम्हाला जाहीर सांगतो. सत्यमेव सत्य वागा. सत्य वागल्यावर सर्व काही होतं. सत्य वागला असता तर तुमच्या पक्षातून आमच्या पक्षात एक सुद्धा माणूस आला नसता. आज शेकडो माणसं आमच्या पक्षात आले आहेत, राहिलेली सगळी येणार आहेत. असं मी तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे आता इथून मध्ये खोटं बोलू नका, लोकांना त्रास देऊ नका. सत्य वागा. सत्यमेव जयते. रामकृष्ण हरी.